नमस्कार मी शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील माधवनगर ग्रामपंचायत सदस्यावर खुनी हल्ला कडक कारवाईची मागणी गावात तणावपूर्ण शांतता दोन गटात धुसफूस ग्रामपंचायत सदस्य महेश साळुंखे यांच्यावर दोन तरुणांनी शुक्रवारी चाकूने खून खुनी हल्ला केला या घटनेमध्ये ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अद्याप कुणाला अटक करण्यात आलेली नाही आहे वैभव सुरेश पाटील आणि अभि उर्फ पेंद्या दोघे राहणार माधवनगर अशी संशयितांची नावं आहेत या घटनेनंतर गावात तणावपूर्ण शांतता असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे महेश साळुंके सरपंच व्हावे यासाठी काही सदस्यांनी प्रयत्न केला होता या कारणासाठी लोकांनी महेश यांना टार्गेट करण्याचं ठरलं होतं पोलीस त्या दिशेनं तपास करत आहेत शुक्रवारी संध्याकाळी रात्री साडे नऊच्या दरम्यान माधुनगर बसस्टॉप शेजारी असलेल्या मोबाईलच्या दुकानाबाहेर महेश सळुंके त्यांच्या मित्रांसोबत बोलत उभारले होते त्यावेळी रस्त्याच्या विरुद्ध बाजूने वैभव पाटील आणि अभि मोटरसायकलवरून चालले होते ते दोघे जण महेश सळंकेकडे रागाने बघत चालले होते म्हणून माझ्याकडे रागाने का बघतोस अशी विचारणा महेशने वैभवकडे केली थांब तुला दाखवतोच म्हणत वैभव तिथून रागाने निघून गेला आणि दहा मिनिटात परत आला येताना त्याने भाजी मंडईमध्ये यापूर्वी लपून ठेवलेला चाकू घेऊन आला बेसवज आणि बोलण्यात गुंग असलेल्या महेशच्या पोटामध्ये वैभवने पहिला वार केला त्यानंतर त्याच चाकूने अभिने महेशवर वार केला हा वार महेशने हात पुढं केल्याने त्याच्या हाताला दुखापत झाली पोटातील वार वरमी लागल्यानं महेश जागेवरच कोसळला त्याच्या ओरडण्याने राणाप्रता चौकातील लोक जमा झाले सामाजिक कार्यकर्ता मनजित पाटील डॉक्टर ज्ञानेश्वर शिंदे आदी लोकांनी जखमी महेशला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं खुनिहल्याची बातमी गावात पसरतात सुमारे शंभर जणांचा जमाव शासकीय रुग्णालयात आणि त्यानंतर संजयनगर पोलीस ठाण्यात गेला शुक्रवारी मध्यरात्री उशिरा गुन्हा गों नोंद झाला दरम्यान या प्रकरणी वैभव सुरेश पाटील यांनी महेश साळुंखे आणि प्रवीण उर्फ बारके पाटील यांच्याविरुद्ध फिर्याद दिली असून त्या दोघांवर अदाखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी दोन्ही गटामध्ये तणावपूर्ण तणाव निर्माण झाला असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे